घर पर रहिए, सुरक्षित रहिए और जुड़े रहिए कलर्स के साथ। घर में भी आपको अकेला महसूस नहीं होने देंगे। आज अपन रान भाजी शोधायला चाललो आहे। आपल्याला आता कुरडूची भाजी भेटणार आहे। कुरडूची हे बा, कुरडू आहे ना, असा कुरडू असतो। हे फुले आपण दसऱ्याच्या वेळी पाहतो, दरवाज्याला हार बनवतात, त्याच्यात कुरडूची फुले लावलेली असतात। आपण कोळी कोळी फक्त वरच्या साईडला जी आहे तीच पाणी आणि भाजी घेणार आहोत। पावसाळ्यात हमकास ही भाजी आपल्याला भेटते। दाखव हे पहा, असं कुरडूचं हे फुले, समजलं? कुरडूची भाजी कोणती असते? आता हे पूर्ण मोठं झालेली आहे, याची वाढ झालेली, म्हणून ही नाही आपण घेणार। जी कोवळी कोवळी असते तीच पाने आपण भाजीला घेणार आहोत। चला तर मग आता मी शोधते। तर आता आपण भाजी बनवणार आहोत। अचानक पाऊस आल्यामुळे मी थोडीच भाजी घेतली आहे, जास्त घ्यायला भेटली नाही। तर आता पाण्यामध्ये आपण भाजी धुवून घ्यायची व्यवस्थित। एक दोन पाण्याने भाजी धुवून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून कांदा, बारीक कापलेला कांदा त्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला भाजीला तिखट मीठ काय काय घालायचं आहे, तर शेंगदाणे, मीठ, हिरवी मिरची आणि लसूण। कांदा परतवून घ्यायचा आहे, मसाला पण आपण वाटून घ्यायचा आहे। थोडी चण्याची डाळ भिजत घालायची, भाजी कमी आहे आणि मग त्यामध्ये थोडी चण्याची डाळ आपण जास्त टाकली तरी चालेल। कांदा परतला आहे, त्यावर त्यात आपण धुवून घेतलेली भाजी घालायची आहे। तेलात व्यवस्थित भाजी परतवून घ्यायची आणि त्यावरती चणा डाळ घालून घ्यायची आहे। आणि मग त्यामध्ये आपण थोडी भाजी शिजत शिजत आली की कोवळी असल्यामुळे त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही। आणि मग या भाजीमध्ये आता आपण वरून पनीर मसाला किंवा शेंगदाणा वगैरे जे आहे मिश्रण ते ॲड करायचं आहे। भाजी कोवळी आहे त्यामुळे 5 ते 10 मिनिटामध्ये शिजली आहे, तिला काही पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नाही। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। आणि थोडा वेळ गॅसवर ठेवल्यानंतर भाजी आपल्याला खाण्यासाठी